नमस्कार मित्र हो, माझ्या टोटल अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपले स्वागत। मित्र हो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे। आता एप्रिलच्या पगाराबाबत एक गोड बातमी आलेली आहे। एप्रिलचा पगार आता लवकरच होणार आहे। एप्रिलच्या पगाराबाबत आता मार्ग मोकळा झालेला आहे। काय आहे बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्र, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। मुंबईसह राज्यातील शिक्षकांना एप्रिलचे वेतन देण्यासाठी निधी कमी पडत होता। मित्र हो, कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे मागचे 45 दिवस राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे राज्य सरकारचा महसूल घटला असून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासही सरकारकडे निधी नसल्याची बातमी मिळत होती। मात्र शिक्षकांच्या वेतनासाठी अखेर सरकारने निधी मंजूर केल्याचे मुंबईसह राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एप्रिलचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सरकारने शिक्षकांना एप्रिलचे वेतन देण्याचे जाहीर केले असले तरी वेतन अधीक्षकांकडे वेतनासाठी अनुदान निधी कमी पडत होता, त्यामुळे एप्रिलचे वेतन कसे द्यायचे असा प्रश्न अधीक्षकांना पडला होता। शिक्षकांना एप्रिलचे वेतन वेळेत मिळावे यासाठी शिक्षक संघटनांकडून प्रयत्न सुरू होते। माध्यमिक शिक्षण संचालनालयाने वेतन अनुदान मंजूर झाल्याचे राज्यातील शिक्षणाधिकारी, मुंबईतील तीनही शिक्षण निरीक्षक व वेतन अधीक्षकांना सूचना दिल्याने एप्रिलच्या वेतनाचा प्रश्न सुटला असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी सांगितले। शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाच्या अंतर्गत मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याचा समावेश होतो। या जिल्ह्यांमध्ये एप्रिलच्या वेतनासाठी केवळ अर्धा निधी उपलब्ध होता। शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन कसे होतील असा प्रश्न निर्माण झाला होता। वेतन अधीक्षक कार्यालयांनी शाळांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी एप्रिल महिन्याची देयके सादर केली होती, त्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती, त्यामुळे हा प्रश्न निकाली लागल्याचे बोरणारे यांनी सांगितले। अशा प्रकारची एक अत्यंत आनंदाची व सुखदायक बातमी मित्र हो मी घेऊन आलेलो आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।